जामखेड शहरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर नवीन मराठी लोकमान्य शाह यांनी सुद्धा आपल्या शिवजयंतीच्या फेरीमधून शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना मदत गोळा केली. जामखेड तालुक्यात विविध ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. सकाळी जुन्या पंचायत समितीच्या समोर मनसेच्या वतीनं कुसडगावचे सरपंच व मनसे नेते हवास सरनोबत यांच्या वतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस हार घालून आरती करण्यात आली. यावेळी मनसेचे वैभव जामकावळे तालुकाध्यक्ष प्रदीप टापरे, ॲडव्होकेट हर्षल डोके, मनसे नेते लक्ष्मण कानडे, बाप्पू कार्ले, शरद कार्ले, सकल मराठा समन्वयक मंगेश आजबे हे उपस्थित होते. जामखेड सकल मराठा समाजाच्या वतीनं समन्वयक मंगेश आजबे यांनी देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी बस स्थानकाजवळील सकल मराठा कार्यालयापासून ते जमादारवाडी रोड पर्यंत भव्य रथामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शिवप्रेमींनी मोटरसायकल रॅली काढली होती. या रॅलीत अनेक शिवप्रेमी झेंडे घेऊन सहभागी झाले होते. यानंतर सारोळा रोडवरील मंगेश आजबे यांनी स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या तालीमचे उद्घाटन पालकमंत्री प्राध्यापक रामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी भव्य जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. नवीन मराठी प्राथमिक शाळेच्या वतीनं शिवजयंती निमित्ताने शहीद जवानांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी रॅली काढण्यात आली. जिवाळा फाउंडेशन जामखेडच्या वतीनं बाजार तळेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयात शिवजयंती साजरी करण्यात आली. नानद, खर्डा, अरणगाव, तेलंगशी यासह तालुक्यात सर्व ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात आली. स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांची जयंती जामखेड तालुक्यात आणि देशभरात कार्यक्रमाने आणि विविध आयोजनाने उत्साहात साजरी होत आहे. या निमित्ताने मी तहसील कार्यालयाच्या वतीने आणि त्या सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा. आता शिवजयंतीनिमित्त सर्व शिवभक्तांना मी शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो. तसंच सालाबादप्रमाणे शिवजयंती आम्ही साजरी करत आहोत. एक युवकांमध्ये एक प्रेरणास्थान निर्माण होवं, शिवाजी महाराजांचे विचार त्यांच्यामध्ये उतरावं आणि एक पिढी चांगली करावं ह्यासाठी आम्ही शिवजयंतीचं आयोजन करत असतो. जी आजची तरुण पिढी आहे, त्या तरुण पिढीमध्ये शिवाजी महाराजांचे जे आचरण आहे, त्यांचे जे विचार आहे, ते तरुण पिढीमध्ये रुजण्यासाठी या शिवजयंतीचं मोठ्या प्रमाणात आम्ही आयोजन करत असतो. तळागाळात कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे, अनुकरण हवं याप्रमाणे महाराष्ट्राचे वाणीचे यांनी साजरी केलेली आहे. आणि शिवजयंतीचा उत्सव साजरा करतानाच त्यांनी या ठिकाणी काश्मीर येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याचा पण या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. या ठिकाणी मी छत्रपती यांचं परत एकदा त्या माणसाच्या मनामध्ये वाईट विचार येऊ शकत नाही, त्यामुळं आज खऱ्या अर्थानं शिवनीतीची गरज आहे. आणि काल 14 तारखेला पुलवामा येथे भारतीय सैन्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याचा मी निषेध करतो. त्या जवानांना देखील या ठिकाणी आत्ता श्रद्धांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम झालेला आहे. आणि प्रत्येक भारतीयाला असं आवाहन करीन की यापुढं जे पाकिस्तानी कलाकार असतील किंवा त्यांचे जे कार्यक्रम TV शोमधून जे असतात ते कुणीही पाहू नये आणि त्यांच्या वस्तू देखील कुणी खरेदी करू नये, हीच खऱ्या अर्थानं शहीदांना श्रद्धांजली ठरेल. प्रतिनिधी अविनाश बोधले, विश्वदर्शन न्यूज, जामखेड.